गावरा असल्यामुळं बारीक असते ना रोज तीन चार मग घरचीच कोंबडी बसवली घरच्या चांद्यांवर हां अंडी साचवली दोन तीन दिवस सासावली फक्त लगेच बसावली बारीच हॅलो फ्रेंड्स मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघे जावा थोडासा खोकला येतो त्याच्यामुळे आवाज माझा थोडासा वेगळा येत असेल थोडासा बारीक येत असेल तर माझ्या आवाजाला इग्नोर करा आणि आत्ता आहे संध्याकाळची वेळ आणि आत्ता वाजलेले आहेत सहा पावणे सहा वाजलेले असतील तर आता मी भांडे घासत आहे थोडीशी भांडी होती दुपारची जेवणाची आणि मी भांडे घासते मम्मी अंगण झाडायचं काम चालू आहे मम्मीचं कोंबड्यांचं जे पोते वगैरे हातरायचे असतात त्यांच्या खुरड्यामध्ये तर ते झाडायचे काम चालू आहे आणि कोंबड्या पण येत आहेत आता लांब गेलेल्या चरायला गेलेल्या कोंबड्या परत येत आहेत घरट्यामध्ये त्यांच्या आणि सॉरी <coughs> तर आता मम्मीनी मला राख दिलेली आहे भांडे घासायला तर राखेने पण भांडे खूप छान निघतात मस्त निघतात अगोदर जेव्हा सम साबण फक्त भांड्यांनाच कधीतरी मिळायचं तेव्हा राखेचा उपयोग भांड्यांसाठी करायचो भांडे घासण्यासाठी मस्त चकाचक निघतात आणि आजकाल राखेनं कोणी भांडे घासतं असं कोणी दिसतच नाही गावाकड बी नाही कुठेच नाही कारण आता सरळ साबणाचा सा वापर केला जातो तर आता पिल्लाची कोंबडी इकडे तिकडे इकडे तिकडे फटकत होती तर आता तुम्ही विचार करतच असाल की मी टायटल टाकले म्हणलं मी काय सांगणार आहे तर तुम्ही खूप जणं मला प्रश्न विचारतात की तुमचे भावाचं लग्न झालं की नाही तुमचं ब वहिनी कुठे तुम्ही आल्यापासून दिसल्याच नाही तर ह्याच विषयावर आज मी बोलणार आहे आणि ह्या विषयावर तुमचा व्हिडिओ असणार खरं तर मला याच्यावर व्हिडिओ बनवायचा नव्हता पण तुमचे प्रश्न आणि तुम्ही तुम्हाला पडणारे प्रश्न याची उत्तरं देणं मला गरजेचं वाटतं आणि त्यासाठी मग म मला ओ, या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत तर आता मी सॉरी खूप खोकला येतो त्याच्यामुळे माझं ब मधूनमधून लिंक तुटते बोलण्याची तर तुम्ही कमेंट करताय की तुम्ही इतके दिवस झाले तरी पण तुमची तुम्ही येऊन इतके दिवस झाले तरी पण तुमची जी वहिनी आहे ती आली नाही किंवा कोणाकोणा माहितीच नाही की मला एक वहिनी आहे ती तर तुम्हाला ती भेटलीच नाही त्याच्यामुळं मग तुम्हाला असं वाटतं तरी पण मी एक शॉर्ट तिचा दाखवलेला छोटासा क्लिप ती जाताना आणि मी जेव्हा आले तेव्हाच ती गेली त्याच्यामुळं मग तुम्हाला असा प्रश्न पण पडतो आहे की ती का नाही येते आता असं म्हणायचं तर आता मी आलेले इथे दहा दिवस झालेले आहेत आज दहा दिवस झाले मी आलेले आणि तिला जाऊनसुद्धा दहा दिवस झाले तर ती का येत नाही आहे तर मला असं वाटतं की ती यायला काही प्रॉब्लेम असेल त्याच्यामुळे ती येत नाही आहे आणि आत्ता दोन तीन दिवसापूर्वी दोन दिवसापासून चालले मी आज येणार आहे उद्या येणारे आज येणारे उद्या येणारे पण ती काय अजून आलीच नाही आहे आणि नुसतं वाढत चाललेले दिवस तर सांगून गेली होती की मी थोड्या दिवसातच येणार आहे म्हणून पण अजून काय आली नाही आहे मग ती का येत नाही आहे मला माहीत नाही का येत नाही काय का ये प्रॉब्लेम असेल तिच्या तिकडे असेल किंवा मग आता आपण पन... एक असं पण असतं की नंदा वगैरे आल्यावरती मग कंटाळा येतो जायचा नको नंदा आल्यात आता मी नाही जाते तिकडं थोड्या दिवसाने त्या गेल्यावरती जाईल असं काही काहींचं मत असतं पण स्नेहा त्याच्यातली नाहीये बघू आता आल्यावरती कळेल आपल्याला की काय येत नाही आणि काय काय प्रॉब्लेम आहे कारण प्रॉब्लेम असल्याशिवाय कोणी इतके दिवस राहत नाही आता माझा थोडासा वेगळा प्रॉब्लेम आहे तुम्हाला तर माहितीच आहे माझा म प्रॉब्लेम काय आहे आणि तुम्ही मी असं बोलते म्हटलं तुम्ही विचारणार की मग तू का नाही जातेस तिला राहायचे ते तिला राहू दे असं नाही आहे काय ती राहायचं जे जेवढे दिवस तिला राहायचे तेवढे दिवस तिने राहावं असं काही प्रॉब्लेम नाही आहे पण मला असं वाटतं आहे की ती लांबणीवर घालवते दिवस तर बघू आता फोन करून विचारेन तिला की काय झाले काय नाही लवकर काय येत नाहीस का आम्ही आलो आहे नंदा आल्यात म्हणून येत नाही आहे लवकर त्यांचं बघावं लागेल त्यांचं काम करावं लागेल पण हा काही भाग नाही आहे तू जरी असशील किंवा नसशील तरी मम्मी आमची करतच होती आणि आमचं आम्ही करायला समर्थच आहे तसे नंदा करायला समर्थ असतात त्यांचं त्यांचं तसंच पण हा काही प्रॉब्लेम नसेल पण असं वाटतं आता मला नंद ननंद नाही आहे त्याच्यामुळे मग मला त्यांचं मला असं वाटतं की मला नंदा असाव्यात नंदांचं सुख मला नाही आहे त्याच्यामुळे मग मला असं वाटतं की आम्हाला नंदा असते तर किती बरं झालं असतं काही काहींचे वेगवेगळे विचार असतात आम्हाला तसं एक पण ननंद नाही आहे आणि ही आमची एकुलती एक भाऊज आहे आणि तिला आम्ही तीन नंदा आहे त्याच्यामुळे त्याच्या तिच्यावर दबाव एक प्रकारे येत असेल तरी पण त्या गेलेल्या आहेत दोघी पण आणि मी एकटीच राहिलेली आहे तरी पण बघू आता काय होते पण पन... तिला येऊ वाटत नाही ये, इतक्यात येऊ वाटत नाही असं मला वाटतं आहे कारण प्रत्येक मुलगी माहेरी जेव्हा जाते तेव्हा त्यांना असं वाटत असते अजून काही दिवस राहावं अजून काही दिवस राहावं आणि हे जे दिवस असतात ते आपल्याला कधी ना कधी -कदि जावंच लागतं त्याच्यामुळे आपण कितीही राहिलं किती काही केलं तरी आपल्याला जावंच लागते तर बघूया आता काय होतं आहे काय नाही लवकरच येईल ती आणि मी फोन चालूच आहे की कधी येणार आहे कधी नाही ती आणि आल्यावर तुम्हाला दिसेलच की का येत नाही ये ती तर एवढंच असेल तर मुण आता तुम्ही बघत होता की मला जास्त काय बोलता येत नव्हतं कारण मला थोडंसं दम लागल्यासारखा होते त्याच्यामुळे मग याच्या अगोदर मला खोकला येत होता आणि आता दम लागला तरी मी गोळा औषधं घेतलेली त्याच्यामुळे मग मुण थोडंसं बरं वाटते पण मध्ये असं धाप लागल्यासारखं होते दम लागल्यासारखं होते आता संध्याकाळची वेळ मम्मीने देवपूजा वगैरे केलेली आहे आणि आता ती स्वयंपाक स्वयंपाक करायला लागलेली आहे तर असं स्वयंपाक झाल्यानंतर आम्ही जेवण केलं जेवायला केलं होतं आज व्हेजच होतं नॉन व्हेज नव्हतं जेवण जेवण झाल्यानंतर मम्मी भांडी घासते आणि मी झाडून वगैरे काढून मी आता हातरून वगैरे टाकते तर हे डेली रुटीनचे कामंही माझ्याकडे असतात हातरून वगैरे टाकण्याचे ते तुम्हाला माहितीच आहे तर आता काही अशा कमेंट येतील की तू माहेर गेली तर आता माहेरचं सुरू केलं का माहेरच्या विषयी बोलायला लागली का वहिनींच्या विरुद्ध बोलायला लागली का तर तसं अजिबात नाही आहे मी माहेरच्या विषयी पण नाही आहे वहिणींच्या विषयी पण नाही आहे पण तुम्ही जे प्रश्नांची उत्तर मला मागताय त्याचं त्याचं मी विचार करते की काय प्रॉब्लेम असू शकतो आणि काय नाही आ... अशातला भाग नाही की तिला जास्त काम आहे त्याच्यामुळे मग ती येत नाही मम्मी तर तो मम्मी तर करतच असते तुम्हाला बघताय तुम्ही व्हिडिओमध्ये मम्मी करत असते आणि ती असली तरी मम्मी तिला काम करू लागते हेल्प करू लागते विषय काहीही असो पण एकदा माहेर गेले की असं वाटतं की आता जायचा दिवस परत येऊ नये पण असं होत नाही कधीच आपण गेलो थोड्या दिवसासाठी जरी गेलो आत्ता ती नवीन आहे थोड्या दिवस म्हणून म्हणून तिला एवढं दिवस राहण्याची मुभा आहे नंतर नंतर जेव्हा कोणती पण माझ्या माझ्याबद्दल जर बोलायचं झालं तर मला पण अगोदर एक वर्ष झालं होतं लग्नाला तेव्हा मला पंधरा दिवस राहायची सुट्टी होती पंधरा दिवस राहायचं त्याच्यावरती नाही आणि नंतर नंतर ह्या सुट्ट्या थोड्यास जेव्हा दोन दु दुसरं वर्ष झाले तेव्हा दहा दिवस असं कमी कमी आता आता मला जास्त दिवस राहता येत नाही तुम्ही बघता कधी पण थोडे दिवसच राहते पण ह्या या वेळेस मला राहायचं आहे मुद्दाम आणि ते कारण मी तुम्हाला लवकरच सांगन मी राहायचं आहे मला का आणि कशामुळे माझा हा वेगळा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे मी राहते पण स्नेहाच्या बाबतीत सांगायला गेले की आपण तिला आता राहूशी वाटते नंतर नंतर तिला पण नाही राहू वाटणार तिला पण तिकडं करमणार नाही आणि तिच्या पण सुट्ट्या कमी होऊन जातील हे नॅचरली आहे हे, हे सगळ्यांसोबत होतं असं नाही की माझ्यासोबत जेवढा आपण नवीन असो तेवढा आपण न जास्त सुट्ट्या घेतो म्हणजे सासरवाडीतून बाहेर राहण्यासाठी आणि नंतर नंतर ह्या सुट्ट्या कमी कमी होत जातात नॅचरली आहे तर आता माझं हातरूण वगैरे सगळे टाकून झालेलं आहे आणि <coughs> मच्छरदानी वगैरे मी बांधते आहे तर ती काय येत नाही हे मला कारण माहीत नाही का नाही असू शकतो काही प्रॉब्लेम असू शकतो विषय असू शकतो किंवा मग अजून अजून काही असू शकतो तर ती आल्यावर नक्कीच मी तुम्हाला सांगेन काय झालं होतं कशामुळं ती येत नव्हती की आणखी काय आहे ते तर आता मी करते मम्मीचे भांडे झालेली आहेत घासून आणि मी आ, भांडे म मांडते मांडणीला लावते आहे अशा प्रकारचा आमचा आजचा दिवस होता आणि तुम्ही तर मी दाखवलं सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही डेली रुटीन बघता याच्यामध्ये एकही वेगळं हे नसतं तेच तेच रोजचं कामं तेच तेच असतं तेच तेच नवीन नवीन काही आ, जास्त नसतं तरही आहे स्त्रियांची कहाणी जसं मी <coughs> की जसं की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते तर बरेचसे असे म्हणतात की तूच एकटेच काम करते का तू मीच एकटे काम करता का सगळेजण काम करतात हो मी सगळ्यांचं सांगते स्त्री स्त्रियांची कहाणी सांगते आहे तर आणि तुम्ही सगळेजण खूप छान छान कमेंट करताय आता अगोदर निगेटिव्ह कमेंट करायचे आता जरा चांगले चांगले कमेंट करतायत छान कमेंट करत आहेत कमेंट वाचून पण छान वाटतं असाच सपोर्ट राहा आणि आजचा दिवस आजचं जे रुटीन होतं ते इथपर्यंतच होतं बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये मी नवीन काहीतरी दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करेल तर आता मी झाडू मारते भांडे वगैरे लावून झाले झाडू मारते आणि झाडू मारल्यानंतर आज थोडंसं लवकर झालं होतं जेवण वगैरे कारण आज व्हेज होतं त्याच्यामुळे लवकर झालं हो।